संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की भाजप राष्ट्रवादी युती बद्दल कोणीतरी अफवा पसरत आहे, उद्या काय होणार आहे ते मला माहित आहे, लकडावाला यांचे कोणासोबत फोटो आहेत हे महत्वाचे नाही, मोबाईलचा जमाना आहे, कोणीही कोणासोबत फोटो काढू शकतो, या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली, त्यांच्यासोबत कोणी व्यवहार केले आहेत त्यांना ईडीने बोलावले नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मला असं वाटत नाही कोणीतरी अफवा पसरवत आहे, मला माहिती आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्यासुद्धा, कालचं बोलत नाही मी, उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे. त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावरती फार पाय ठेवून व कशाला आवाज करतो, असं काही घडलेलं नाही. बीजेपी की तरफ से युसुफ लकड़ावाला का कुछ फोटो ट्वीट किया गया है, जिसमें पवार के साथ फोटो. बात ऐसी है, मिस्टर लकड़ावाला उनके साथ किसके फोटो है ये सवाल नहीं है, सवाल वो नहीं है, उसके साथ किसने आर्थिक व्यवहार और गैर व्यवहार किया है ये सवाल उठाया है, उस बारे में बोलिए किसके साथ किसके फोटो है उससे क्या होगा, जो सवाल पूछा है उसका जवाब दीजिए. लेकिन बीजेपी के पास अगर ये नहीं होगा जवाब, तो ये फोटो निकालो, ये निकालो, किसी के साथ भी ये मोबाइल के कैमरा के ज़माना में किसका भी किसी के साथ फ़ोटो आ सकता है, समझा. कौन बाजू में आकर खड़ा रहता है किसी शादी में, किसी समारोह में कौन किसका फ़ोटो निकालता है, उससे कोई मतलब नहीं है. सर मराठी आरोप केले की मला कोणी आरोप केले माहीत नाहीये, नेत्यांचे अनेक असतील ना, प्रश्न कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत हा नसून, संबंधित व्यक्तीबरोबर ज्याला ईडीने अटक केली होती 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलवलं नाही हा प्रश्न आहे. तपास कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत हा नसून, आर्थिक व्यवहार कोणी केले मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीबरोबर, या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे. पण सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा, भूमिगत व्हायचं आणि दुसऱ्या विषयावरती लोकांना गुमराह करायचं हे यांचं धोरण आहे. सध्या मोबाईल किंवा मोबाईलमधला कॅमेरा टेक्नॉलॉजी, या काळामध्ये कोण कोणाबरोबर फोटो काढेल एखाद्या कार्यक्रमात समारंभात बघणार हे काय कोणी सांगू शकत नाही, आपल्या हातात नसतं. चौकशी गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे, पेट्रोलियम मंत्र्यांनी आता जे ट्विट केलेलं आहे, राज्यात इंधनाच्या भावापेक्षा दारूचे भाव स्वस्त आहेत असं त्यांचं. हे मध्य प्रदेशविषयी बोलत असतं किंवा कर्नाटकविषयी बोलत असतं, महाराष्ट्राविषयी नसतील बोलत, कदाचित चुकून त्यांचं ट्विट करताना राज्य बदललं असतं.